नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये मी विष्णू सानप आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आपण बघत आहात हे वाखरीवरून हे व्यंगम दृश्य. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अश्व आणि शितोळे सरकार यांचा अश्व, दोन्ही अश्व अगदी वायूच्या गतीने या ठिकाणी बेभान होऊन धावत आहेत आणि हे मनमोहक दृश्य आपण हे बघत आहात डिजिटल प्रभातच्या मार्फत. लाखोंच्या संख्येने या ठिकाणी वारकऱ्यांनी नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा थरारक गोल रिंगणाचा प्रकार पार पडताना आपण बघत आहात. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेला पांडुरंग या आषाढी वारीसाठी लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी जमलेले आहेत. आपण बघू शकतो हे दृश्य, डोळ्यात साठवून ठेवावं, हृदयात कोरून ठेवावं इतकं हे मनमोहक विहंगम दृश्य. आपण पंढरपूरच्या वेसीजवळ म्हणजेच वाखरीमध्ये आपण हे दृश्य बघत आहात. लाखोंच्या संख्येने या ठिकाणी वारकरी नागरिक वाखरीमध्ये जमा झालेला आहे. आणि या ठिकाणी रिंगण सोहळा समाप्त झालेला आहे. आपण बघू शकतो हा वैष्णवांचा मेळा, वैष्णवांची मांदियाळी या वाखरीमध्ये. काल भंडी शेकाव येथील मुक्काम संपवून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी करता आज निघाली आणि आज रात्रीचा मुक्काम वाखरीमध्ये होणार आणि उद्या ज्या गावाला ज्या मंदिराला भेट द्यायची, ज्या विठ्ठल पांडुरंगाला भेट द्यायची, दर्शन घ्यायचं त्या पांडुरंगाच्या पंढरी नगरीमध्ये उद्या ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या पालख्या पोहोचणार आहेत. आपण बघू शकतो हा वारकऱ्यांचा उत्साह, माऊली माऊली माऊली. वारकरी बेभान होऊन हरिनामामध्ये तल्लीन झालेले आहेत.